आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीतील अनेक वॉर्ड मध्ये समस्यांचं ग्रहण, विकास कामे सोडा, नगरसेवक फिरकलेच नाहीत, जनतेत रोष. निपाणी नगरीला तालुक्याचा दर्जा मिळाला आहे, परंतु येथील समस्यांचं ग्रहण मात्र काही सुटलं नाही. तक्रार म्हणजे पूर्ण तक्रार आहे. आणि पैसे भरले नसलं तर गटर रस्ता एक झालाय. करतो म्हणते काय नाही, तिथं जे घाण बिन असते या देवासमोर, ते मुत्रापेशी घाण घेत असते. हे बघायला ही घाण याच्यामुळे मच्छर नाही होणार का, याच्यामुळे दुर्गंधी पसरणार नाही का, याच्यामुळे आजार पण किती यायला. नगरसेवक असं नगरसेवक आहे ते आपल्याकडे म्युनिसिपलने नेमलेले कामगार आहेत. काय काम वेळेत कधी त्यांचे नसते, येतात मंदिरामध्ये बसतात आणि जातात नाही. पण त्यांची ड्युटी भरतो, त्यांचा दिवस भरतो. पण पाण्याची तक्रार आहे. सकाळची पाटा चालेल की उद्या नाही परवाची पाटाची पाण्याची तक्रार आहे. आणि चावीला पाणी बारीक सोडते आणि प्रत्येक रोहित नाही घरात. आणि काय कधी बोर नाही काय नाही. बोरा तरी एक तोल मारा कुठं तरी लेखा. गटारे वगैरे स्वच्छ करतात काय करतात. घागरी ते बी 12 घागरी मिळतात ते बी नंबरात. आणि कुठं जायचं मग? आणि महिन्याच्या महिन्याला आणि चावी फळाने तर कट करतो म्हणाले. याबाबत तुम्ही नगर पंचायतीला सांगताय का? नगरपालिकेला परवा गेलो की म्युनिसिपालिटीला गाडीवर त्या एक माणसाला लावून दिलं, तिने बघितलं आणि केलं. त्याच्यावर काहीच नाही. त्याच्यामुळे डेंग्यू होण्याची शक्यता आहे आणि दाट शक्यता आहे. डुकरं फार झालेले हे ते कोण बघा नाही. इथला कोणी नगरसेवक आला नाही, काय कोण लक्ष दिलं नाही. तर रस्त्याचं ऍप्लिकेशन आर्ज घ्यायला हे सगळं दिलं की तरी देखील कोणी इथं बघितलं नाही. ही तक्रार आहे. आणि पाणी समस्या आहे, रोड समस्या आहे. परत बोर मारायचा आमचा हेतू केलेला होता, तेही कोण लक्ष दिलं नाही. असं सांगून जात्यात येत्यात करतो म्हणतात जात्यात. त्याचं मी लेटर दिलं किंवा असा जो बोर बंद पडलाय ते तुम्ही चालू करा म्हणून करतो म्हणजे केलं. सरप्राज कोल्हापुरे किती हे आता आलं हे अमोशाला गेले की पौर्णिमाला येत्यात. अमोशाला आणि चार वर्ष नऊ पाच वर्ष होऊन गेले गेला का.
मस्त रहिवासी, पण जे इथं जे इथले जे कामगार आहेत नगरपालिके नगरपालिकेने जे नेमून दिलेले कामगार आहेत ते कधीच वेळेत नसतात. किंवा इतर गोष्टीचं जे गटारे म्हणा आरोग्याचे जे हानिकारक आहे त्या गोष्टी इथं कधीच पूर्ण पूर्ण दुर्लक्षित झालेलं आहे. हे जे मंदिरासमोर बघत आहे हे पिंपळा झाड कित्येक वर्षापासूनचं जुनं आहे. कित्येक वर्ष घट्टा करायला सांगितलं, घट्टा करायला मी स्वतः ॲप्लिकेशन, मी स्वतः नगरसेवक किरण कोकरे यांच्याकडे ॲप्लिकेशन दिलेलं आहे किंवा त्यांच्याशी बोललेलं आहे, सलामतलब केलेली आहे, पण आज देखील ते तसंच प्रलंबित प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळे तिथे काँग्रेस उगवलेला आहे, त्याच्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होतो, आरोग्याला हानिकारक आहे ते. त्यांचे किती वेळा निदर्शन असा पण काही उपयोग नाही त्याचा. नगर सेवकांनी या ठिकाणी भेट दिली हो कित्येक वेळा, ते इथले शेजारचेच रहिवासी आहेत माझ्या, कित्येक वेळा त्यांनी त्यांच्याकडे माझं नाव स्वतः सांगा, मी स्वतः दिसत असेल तर त्यांनी पाहावे, त्यांच्याकडे मी स्वतः प्रश्न मांडलेले त्यांना स्वतः सांगितलेले, पण काहीच उपयोग नाही त्याचा. त्याच्या मुक्ती राऊंडमध्ये कट्टा करायला आज कित्येक वर्षापूर्वी ते पुरातन झाड आहे ते किती दिवस टिकणार आहे, त्याचं काय जर भविष्यात त्याचे काय कुठं आपत्ती झाली ते त्या जबाबदार कोण आहे. त्याच्या काही फांद्या मागच्या वेळेला किरण कोकरे स्वतः पुढाकार घेऊन थोड्याशा फांद्या तोडल्या, त्याबद्दल काही हरकत नाही माझी, पण आणखीन देखील त्याला सपोर्टला काहीतरी हवं आहे. त्याचे घटना म्हणा त्याचे नियोजन कोण करत फक्त आम्ही बोलतो त्याच्यावरती. जत्रा आहे म्हणतो हे पाक आहे, आता आज आमची जत्रा आहे म्हणून ते काम होत काम होते, नाही तर काय होते ते आता करतो मग करतो आता या सांडपाण्याचं हे सगळं कोणीतरी आहे की नाही याचा मालिक.